नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। आपण सगळ्यांनीच कोरोना काळात डॉक्टरांची आणि हॉस्पिटलची कामगिरी कशी होती हे बघितलंच आहे, अनेकांनी जवळून अनुभवली सुद्धा आहे। मात्र पुण्यात कोरोना काळात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या होती आणि त्यातच सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो होता तो सगळ्यात मोठा हॉस्पिटलचा होता। त्यात नोबेल हॉस्पिटलचा सुद्धा समावेश होता आणि त्याच नोबेल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक आज माझ्याबरोबर आहे डॉक्टर एच के साळे। सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या डिजिटल प्रभातमध्ये। नोबेल हॉस्पिटलला 14 वर्ष पूर्ण होते आणि मागचे 6 महिने म्हणजे नोबेल हॉस्पिटलसाठी एक महत्त्वाचा ठरला कोरोना काळामुळे। काय सांगाल या सगळ्या वाटचालीबद्दल आणि कोरोनाच्या काळाबद्दल? नोबेल हॉस्पिटलचा कोरोनाचा काळ हा जवळजवळ आत्ता 1.5 वर्ष पूर्ण होतील। मार्चमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा रुग्ण तो पुण्यामध्ये सापडला, साधारणतः 9 मार्चला, त्यानंतर पहिले काही दिवस साधारणतः 20-22 तारखेपर्यंत ओके चाललेलं होतं, पण 22 तारखेला ज्यावेळा महाराष्ट्राने लॉकडाऊन डिक्लेअर केलं आणि 24 तारखेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉकडाऊन डिक्लेअर केलं, त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या दिवशी महाराष्ट्राचं लॉकडाऊन झालं त्याच्या आदल्या दिवशी एक्झॅक्टली डॉक्टर मानेसरांच्या गायडन्सखाली आम्ही फ्ल्यू OPD आणि ट्रायजिंग एरिया चालू केली आणि त्यामध्ये सर्व आमची फिजिशियन मंडळी, फिजिशियन मेडिसिन डिपार्टमेंटला जे टीम ऑफ डॉक्टर्स आहे ते लगेच उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये जॉईन झाले आणि त्यानंतर ट्रायजिंग आणि फ्ल्यू OPD हे सेपरेशन झालं आणि इमिजिएटली आमच्याकडे दुसरी एक स्टँड अलोन बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कोरोनाचे पेशंट ॲडमिट करायचे असं ठरवलं आणि ॲडमिशन चालू केली लगेचच। तुरळक जे काही पेशंट येत होते ते तिथं सुरुवात केली। दरम्यानच्या काळामध्ये एप्रिलमध्ये त्या बिल्डिंगमध्ये अकॉमोडेट होत होतं, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं। मे गेला, रुग्ण वाढत चालले, जून जुलैनंतर रुग्णांची संख्या वाढत गेली, त्यानंतर डॉक्टर मानेंच्या अध्यक्षतेखाली सगळ्या डॉक्टरना एकत्र घेऊन मार्च महिन्यामध्ये नोबेल हॉस्पिटलने एक स्वतःचा प्रोटोकॉल लिहिला। आमचा ह्या पिरियडमधला 1.5 ते 1.5 वर्षातला सक्सेसचं त्याचं कारण ते आहे, आम्ही आमचे स्वतःचे प्रोटोकॉल तयार केले। त्या प्रोटोकॉल तयार करत असताना ICMRचे गाईडलाईन्स, एम्स हॉस्पिटल दिल्लीचे गाईडलाईन्स हे गाईडलाईन घेऊन त्याच्यातनं आणि WHOचे गाईडलाईन्स हे गाईडलाईन घेऊन डॉक्टर मानेंच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉल तयार केले। त्याच्यामध्ये आमचे स्वतः डॉक्टर माने इंटरनल मेडिसिनचे फिजिशियन आहेत, सिनियर मोस्ट फिजिशियन, त्यानंतर त्या डिपार्टमेंटला डॉक्टर रिमा आहेत, आमच्याकडे इन्फेक्शियस डिसीज कन्सल्टंट डॉक्टर आहेत, त्यानंतर डॉक्टर खान इंटेन्सिविस्ट आहेत, या सगळ्यांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर द्रविड इन्फेक्शियस डिसीज कन्सल्टंट त्यांच्या सल्ल्यानुसार नोबेल हॉस्पिटलचा प्रोटोकॉल तयार झाला की आपण ट्रीटमेंट कशी चालू करायची आणि त्याचं सक्सेस हे त्याच्यामध्ये आहे। आणि त्यानंतर रुग्ण वाढत गेले, पण पहिल्या वेवमध्ये एवढा बेडचा त्रास होत नव्हता, बेड्स अवेलेबल होत होते, काही पेशंट डिस्चार्ज होत होते, काही येत होते, मध्ये काही दिवसाचा गॅप गेला, परत नॉन कोविड चालू झालं काम, नॉन कोविड असं चालू होऊन ग्रीप घेत आहेत तोपर्यंत परत सेकंड वेव आली आणि सेकंड वेव अशी आली की सगळी सिस्टीम कोलॅप्स झाली आणि बेडची डिमांड इतकी वाढत गेली की आम्हाला कम्प्लीट हॉस्पिटलमध्ये तर आम्हाला सेपरेशन करायला सुविधा होती, ते आपण वॉर्ड सेपरेट केले, नॉन कोविडसाठी फार छोटी एरिया ठेवली आणि आमची कॅपॅसिटी जवळजवळ 330 बेडची असताना सुद्धा आम्हाला जवळजवळ 400 पेशंट अकॉमोडेट करावे लागले, त्यात कोरोनाचे पेशंट 300-350 होते। हा, म्हणजे कोरोनाचा सगळ्या काळात रुग्णसंख्या आणि रिकव्हरीचा रेट पण नोबेलचा जास्त होता आणि जवळजवळ त्याच्यासाठी आम्हाला ICUचे बेड वाढवावे लागले। ज्यावेळा सिरियस पेशंट आलेले आणि त्यांना ICUची गरज वाढवली, आम्ही ICUची कॅपॅसिटी आमची 20 वरून जवळ 60 वरती नेली आणि प्रत्येक बेडला व्हेंटिलेटर कसा मिळेल याची आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आणि त्या यशाचं गम्य तेच आहे की सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला। त्याच्यामध्ये काही सामाजिक संस्थांनी मदत केली, इंडस्ट्रीजनी मदत केली आणि त्यामुळे आम्ही ते करू शकलो। गेले 14 वर्ष झाले अविरत तुम्ही रुग्णांची सेवा करतात, 14 वर्षाकडे मागे वळून बघताना काय वाटतंय तुम्हाला? जसं की आम्ही 7 जुलै 7ला हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, त्यानंतर मागे वळून बघायला काही चान्सेस मिळालेला नाही, म्हणजे अविरतपणे हे जरी हे हॉस्पिटल आमचं आम्ही चालू केलेलं असलं डॉक्टर मानेंच्या ह्याच्याखाली
अध्यक्षतेखाली ही हॉस्पिटल एक पब्लिक प्रॉपर्टी असल्यासारखं आहे. ही हॉस्पिटल सेवा ही पब्लिकली रिलेटेड आहे, त्यामुळे हे कधीही बंद नसतं, ते वाढतच जातं. आणि ह्या परिसरामध्ये हे एकमेव हॉस्पिटल एवढं मोठं जिथं सर्व सुविधा म्हणजे डेंटल सर्जरीपासूनच्या त्या कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी ओपन हार्ट सर्जरीपर्यंतच्या सगळ्या सुविधा ह्या एकाच हॉस्पिटलमध्ये आहेत ह्या परिसरामध्ये. त्यामुळं नॅचरली आणि मोठं आहे, डॉक्टरांची संख्या जास्त आहे, स्पेशियस आहे, अवेलेबल आहे. त्यामुळं ठीक आहे. आपण दरवेळेस बोललो पुण्यातले हॉस्पिटल्स आणि याबाबत जेव्हा बोललं जातं त्यावेळेस ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नोबेलकडे आहे असं अनेक ठिकाणी बोललं जातं, त्याबद्दल काय सांगाल? कुठल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचं काय महत्त्वाचं? आम्हाला डॉक्टर मानेने सांगितलं होतं की आपण मासेस आणि क्लासेस बघायचे आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. जसं जसं आमची ॲडव्हान्समेंट होत गेली, आम्ही डे वनलाच ब्रेन ट्युमरसाठी इथं काय वेगळं आहे का पुणे सिटीमध्ये, नाही आहे. मग आपण ब्रेन ट्युमरसाठी ब्रेन लॅब टेक्नॉलॉजी घेऊ, जेणेकरून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येते, जेणेकरून ट्युमर ब्रेनचे ट्युमर हे व्यवस्थितपणे सर्जनला काढता येते. ती त्याच वेळेला जवळजवळ 25 कोटी रुपयाचं आम्ही 2007 घेतलं होतं. त्यानंतर टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली, वाढत गेली. आज आमच्याकडे तुम्ही विचारलं तर प्रत्येक डिपार्टमेंटला लेझर ट्रीटमेंटची आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. लेझर प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे लेझर आहेत. आज स्टोन क्रश करायचं म्हटलं तर लेझरवरती स्टोन युरिनेट्रॉन्स क्रश करता येतात. तेच जनरल सर्जरीमधले लेझर वेगळे आहेत, ENT मधले लेझर वेगळे आहेत. हे प्रत्येक डिपार्टमेंटचे लेझर घेतलेले आहेत. जॉईंट रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक आलं तर रोबोटिक आमच्याकडं आज जवळजवळ गेले 2 वर्ष झालं रोबोटिक कार्यरत आहे. अनेक सर्जरीज केल्या आणि त्याच्यामध्ये इतकं तंतोतंत ऑपरेशन होतं की ते बऱ्याच जणांनी फायदा घेतलेला आहे, त्याचा अनेक जणांनी घेतलेला आहे. येस, त्यामुळे सगळ्याच्यात अनेक प्रयोग पण होत असतात. बाकीचे रुटीन जी टेक्नॉलॉजी आहे ती सर्वच हॉस्पिटल ती सगळीकडे आमच्याकडे पण आहे, ती सगळ्यांच्याकडेच असते रुटीन टेक्नॉलॉजी. मग ती लॅप्रोस्कोपिक असो किंवा आणि काय वेगळं काय आहे ते हे वेगळं आहे की जॉईंट रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक घेतला. वी आर द फर्स्ट, आम्ही पहिल्यांदा आणला तो पुणे सिटीमध्ये. आता सध्या असा काळ सुरू आहे सगळ्यांना, सगळेजण घरी आहोत, आम्ही स्वतःची काळजी घेतोय, पण एक डॉक्टर म्हणून आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? हा, करोना अजून संपलेला नाही, करोना आपल्याबरोबर अजून काही वर्षे राहणार आहे. वी हॅव टू लिव्ह विथ द करोना, वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ द करोना. हे सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे आणि त्याला घाबरूनही जाण्याचं कारण नाही. अजून तिसरी वेव येणार नाही येणार चाललेलं आहे, येणार म्हणतात, त्याच्यावरती येईल त्यावेळेला बघू. पण वॅक्सिनेशन अतिशय महत्त्वाचं आहे. वॅक्सिनेशन जर घेतलं असेल तर ॲटलिस्ट झाली लागण कोणाला करोनाची तरी त्याची सिव्हिरिटी खूप कमी राहील. त्यामुळे वॅक्सिनेशन ड्राईव्ह हा गव्हर्नमेंटने जो घेतलेला आहे त्याला सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे. आणि ऑफकोर्स मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, क्राऊडिंग न करणं, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स तंतोतंत पाळणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला 14 वर्ष पूर्ण होत आहे नोबेल, त्यासाठी आमच्या प्रेक्षकांकडनं आणि आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला अभिनंदन. एवढा छान वेळ दिला आमच्या प्रेक्षकांशी, तुमचं जर्नी शेअर केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू प्रभात. गेले 14 वर्ष झाले अविरत रुग्णांची सेवा करत आलेले हे नोबेल अजूनही तसंच सेवा करत राहील. तिसरी लाट येऊ दे किंवा त्यापेक्षा अजून कितीही लाट येऊ दे किंवा कुठलंही आपल्यावर संकट येऊ देत, सक्षम उभं राहण्यासाठी नोबेल आपल्यासाठी कायम असणार आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.